मुंबई गोवा महामार्गाची आताची दयनीय अवस्था पाहता कोणतंही राजकारण न करता हा रस्ता गणेशोत्सवापूर्वी चांगला करण्याची गरज आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आम्ही जाब विचारू आणि महामार्ग दुरुस्त झाला नाही तर जनतेसाठी आमच्या पद्धतीनं हा प्रश्न सोडवू असा इशारा आमदार नितेश राणे यांनी कणकवली इथं पत्रकार परिषदेत दिला. मच्छीमार शिवसेना यावर देखील त्यांनी भाष्य केलं. पाहुयात काय म्हणालेत आमदार नितेश राणे. आत्ताची जी खड्ड्याची जी परिस्थिती आहे ती फार चिंताजनक आहे. 5 ऑगस्ट पहिली तारीख पडली, मग 15 ऑगस्ट तारीख पडली की खड्डे बुजवण्याचे. आजच सकाळी मला असं कळलेलं आहे की खड्डे बुजवण्यासाठी जेवढी निधी लागते तेवढीही आज PWD खात्याकडे नाही आहे. सन्मान्य चंद्रकांतदादा पाटील 20 तारखेला आम्ही ऐकलं जिल्ह्यात येत आहेत. आम्ही सगळे हे विषय त्यांच्यासमोर मांडणार आहोत. शेवटी ते एक जबाबदार मंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत. आमची अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी गणेश उत्सवाच्या अगोदर, जो आमच्या कोकणातला सर्वात मोठा सण आहे, त्या उत्सवाच्या अगोदर आमचे रस्ते राणेसाहेबांच्या कारकिर्दीसारखी चकचकीत करावे एवढीच अपेक्षा आहे. कुठल्या तरी डोळ्याच्या डॉक्टरांकडे कणाकडे त्यांना पाठवण्याची गरज आहे किंवा त्यांच्याकडे पाठवण्याची गरज आहे आणि डोळे तपासण्याची गरज आहे. कारण का तुम्ही नागरिकांना आज पाठीचे त्रास असेल किंवा काही आमच्या वैभववाडीमध्ये 2 जणांचे प्राण ह्या खड्ड्यांमुळे गेलेले आहेत तर त्यांची पण भावना आत्तापर्यंत त्यांच्यापर्यंत पोचलेले नाही आहेत काय. म्हणजे तुम्ही हवेमध्ये फिरणार आहात काय रस्त्यावर फिरणार आहात हे कळलं पाहिजे आम्हाला. म्हणून आज सिंधुदुर्गच्या रस्त्यांची जी परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता येणारा जो गणेश उत्सव आहे ज्याच्यामुळे चाकरमानी हाच आपल्या रस्त्यावर येणार आहे, त्याच्यामुळे रस्त्यांचा वापर अजून वाढणार आहे, त्या अगोदर रस्ते सुधारतील कसे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठी ताकद लावली पाहिजे. शेवटी आज आम्ही वाट पाहतोय. शेवटी अगर कुठल्याही पद्धतीने तोडगा निघत नसेल तर आम्हाला तेच परत तोच कार्यक्रम परत हातात घ्यायला लागेल. शेवटी आमची बांधिलकी लोकांशी आहे, जनतेशी आहे. जनतेच्या आमच्याकडून तरी अपेक्षा आज आहेत, संपलेल्या नाही आहेत. त्यांना तरी वाटतं की बाबा राणेसाहेबांकडूनच आम्हाला न्याय मिळू शकतो असं सिंधुदुर्गच्या जनतेला आजही वाटतं. म्हणून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही तेही पाऊल टाकण्यासाठी सज्ज आहोत. पारंपरिक आणि पर्सनंट मच्छीमारांचा जो विषय आहे तो गंभीर केला जातो. खरं म्हटलं तर शासनाचा जो काही GR February 2016 आहे, नियमाचं उल्लंघन करणाऱ्या लोकांचं का समर्थन होतं हा सर्वात मोठा प्रश्न आज आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाला आहे. म्हणजे उद्या अवैध धंदे करणारे किंवा जुगार मटका चालवणारे जे काही नियमाचं उल्लंघन करतात हे संबंधित लोकप्रतिनिधी त्यांचं पण समर्थन करणार आहेत का. आपण कायद्याने चालणारे राज्य आहोत, देश आहोत, एक लोकशाही प्रधान आपला भारत देश आहे, संविधानाला मानणारा आहे. आज नियमाचं उल्लंघन करणाऱ्याच्या लोकांना अधिकाऱ्यांना राजरोष पद्धतीने संरक्षण दिलं जात आहे आणि थट्टा कोणाची होते, गरिबांची होते, गरीब मच्छीमारांची होते. म्हणजे नेमकं राजकारण्याची पातळी किती खालती गेलेली आहे आणि व्यक्तिद्वेषामुळे तुम्ही गरिबांची थट्टा करत असाल, गरीब मच्छीमारांचा अपमान करत असाल तर तुम्हालाही मतपेटीच्या माध्यमातून तो गरीब मच्छीमार उत्तर देऊ शकतो. आज फार अपेक्षेने महाराष्ट्राच्या जनतेने 2014 ह्या दोन्ही पक्षांना सत्ता दिलेली आहे. शिवसेना बाबतीमध्ये अगर तुम्ही सांगितलं तर पारंपरिक मच्छीमार हा नेहमी शिवसेनेला मदत करतो असं मतपेटीतून तरी दिसून आलेलं आहे. मग 2014 जेव्हा त्यांनी मतदान केलं तर त्यांना वाटलं की उद्या शिवसेना अगर सत्तेमध्ये आली तर आम्हाला सर्वात जास्त संरक्षण भेटेल, आम्हाला पोटापाण्यासाठी आम्हाला कुठे जायला लागणार नाही, आमच्यावर कुठल्या पद्धतीचा अन्याय होणार नाही असा गैरसमज आज तरी पारंपरिक मच्छीमारांना झालेला आहे. कारण का 2014 नंतरच कधी ना होणारी लाईट लावून मासेमारी आमच्या समुद्रामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे पारंपरिकांवर अन्याय होत चाललेला आहे. म्हणजे ही शिवसेना त्या मागे खंबीर पद्धतीने होण्याचं बक्षीस त्यांनी पारंपरिक मच्छीमारांना दिलेलं आहे का. म्हणून मला एवढंच म्हणणं आहे की कुठलंही बेजबाबदार वक्तव्य करण्यापेक्षा या संबंधित लोकप्रतिनिधी, कारण का शेवटी ती भाजपचीच भूमिका आहे का ते प्रश्नचिन्ह आहे खरं म्हणजे. कारण काय सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब असं काय बोलत नाहीत, संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत ते पारंपरिकांच्या बाजूला बोलतात, त्यांचे अतुल काळशेकर हे पारंपरिकांच्या बाजूने बोलतात. माझं एवढंच म्हणणं आहे की तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या घरामध्ये काय करावं, कोणाला पद द्यावं नाही द्यावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार आम्हाला कोणालाच नाही. शिवसेनेच्या
ह्या राज्यामध्ये दोडामरची MIDC काय झालं का, उद्योगमंत्री शिवसेनेचे आहे, त्यांच्या आता तुम्ही टाळंबाचा हा विषय सांगतायत, त्याबद्दल त्यांनी विरोधाची भूमिका घेत आहे. आज सी वर्ल्ड रद्द झाल्यापैकीच आहे, त्याच्यात काही होत नाही आहे. संबंधित एअरपोर्ट आपल्या जिल्ह्याचा त्याहीबद्दल काही होत नाही आहे. चांदा व बांदा, हां खरं ते चांदा ते बांदा नाही, चांदा व बांदा ह्या योजनेमध्ये अजूनपर्यंत फक्त 35 करोडच आलेले आहे, 35 करोडच आलेले आहेत, म्हणजे वरती म्हणजे 35 लाखच आले, वरती काहीच आलेलं नाही आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या बाबतीमध्ये शिवसेना सपशेल फेल गेलेली आहे. एकही प्रकल्प एक तर स्वतः आणायचा नाही आणि असलेले प्रकल्प बंद करायचे, हे त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. म्हणून त्या बाबतीमध्ये आज सिंधुदुर्गच्या जनतेनी आज 3 वर्षानंतर त्यांना कळलेलं आहे की बाबा शिवसेनेच्या मागे उभं राहिल्यानंतर त्यांना काय नेमकं हातात मिळालं हे जनतेला कळून चुकलेलं आहे.